नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मी आहे आपल्या चॅनलचा लाडका होस्ट योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या बोंद्रे अग्रेटीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी तुमच्या मोबाईल फोनवर मिळत राहील. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बोयाचा माईक कसा इन्स्टॉल करायचा किंवा बोयाचा माईक वापरण्यासाठी कोणत्या प्रकारचं तुम्हाला ॲप लागणार आहेत किंवा ती ॲप कशा प्रकारे चालू करायची याचा पूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, चला तर मित्रांनो आपण तो व्हिडिओ सुरू करूयात. हे आहे मित्रांनो पार्सल फ्लिपकार्टकडनं आलेलं बोयाचं. आपण आता याचे अनबॉक्सिंग करणार आहोत. हे 801 रुपयाचं बोया मायक्रोफोन, याच्यावरती बारकोड पत्ता आणि बोया मायक्रोफोन असं त्यांनी लिहिलेलं आहे. चांगल्या प्रकारच्या पॅकिंगमध्ये न डॅमेज होता हे पार्सल इथपर्यंत पोहोचलंय. आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत. हा बॉक्स अगोदर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे अनबॉक्सिंग केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या याची रसीद म्हणजे त्याचं पावती बिल त्यांनी दिलेलं आहे. बिलावरती बारकोड वगैरे सगळं व्यवस्थित. याला आपण सध्याचं साईडला ठेवूया. या बॉक्समध्ये पुढं पुन्हा एक एम बॉय BY M1 बोयाचा एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सवरती त्यांनी चांगल्या प्रकारचं हेडिंग त्यांनी दिलेली आहे. त्याच्यावर त्यांनी आयकॉन दिलेलं आहे बोयाचं. या एका साईडने त्याच्यावर बारकोडिंग दिलेली आहे फ्लिपकार्टची पार्सलची. याच्या पाठीभागनं सगळे जे बोयाचे जे फीचर्स आहेत ते त्यांनी दिलेले आहे. हा DSLRला कसा वापरायचा, हा कम्प्युटरला सुद्धा वापरता येतो, अशा प्रकारे त्यांनी बरेचसे त्याच्यावर डिटेल त्यांनी दिलेली आहेत. याचं बॅटरी किती आहे, याची बॅटरीचा उपयोग केव्हा करायचा, कसा करायचा, याच्यामध्ये किती वॅटची बॅटरी आहे, याचा व्हॉइस किती प्रकारचा चांगला आहे, त्यांनी याच्यावर सगळं ते DB GB वगैरेमध्ये त्यांनी क्लिअर करते दिलेलं आहे. इकूनसुद्धा BY M1 असं त्यांनी ब्रँडिंग दिलेली आहे आणि चांगल्या प्रकारच्या पॅकिंगमध्ये बोयानं हा माईक दिलेला आहे. आता आपण याची अनबॉक्सिंग करू. ओपन केल्यावर त्याच्यानंतर अशी एक पाऊच भेटतं. त्या पाऊचमध्ये थोडे काही सामान आहेत. नंतर भेटतं हे एक लेदरची पाऊच. लेदरच्या पाऊचवर बोया असे ब्रँडिंग दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आहे आपले हे बोयाचे मायक्रोफोन. चांगल्या प्रकारची भरपूर हा वायर त्यांनी दिलेलं आहे. जवळजवळ 15 ते 20 फूटपर्यंत ती वायर आहे. चांगल्या प्रकारचं लेदरचे पाऊच. याच्यामध्ये पुन्हा आत त्यांनी दिलेले डॉक्युमेंटरी. हे आहे याचं वॅरंटी कार्ड बोया माईकचं. याला आपण साईडला ठेवूयात. हे आहे याचं मॅन्युअल गाईड. त्याच्यावर BY M1 असं लिहिलं आहे. बोया माईक कसा वापरायचा, त्याचे फंक्शन काय आहे, कम्प्युटर वापरताना काय करायचं किंवा DSLR वापरताना काय करायचं, लॅपटॉपला वापरताना काय करायचे, सगळी डिटेल्स याच्यावर त्यांनी दिलेली आहे मॅन्युअल गाईडवर. ही सुद्धा आपण सध्याची साईडला ठेवूयात. हा आहे आपला बोयाचा माईक. हे आहे ऑडिओ केबल. आणि हा आहे माईक. आता ह्या पाऊचमध्ये काय काय भेटतं. ह्या पाऊचमध्ये आहे ही ॲक्सेसरीज. त्याने दिलेले आहे पंच नॉईस कमी करण्यासाठी. हे आहे एक छोटीशी बॅटरी. ह्या बॅटरीचा उपयोग DSLR वापरताना करायचा असतो. आणि ही आहे एक कॉलर पिन, आपला माईक कॉलरला वगैरे लावण्यासाठी किंवा कोणाही ठिकाणी लावण्यासाठी. आणि ही आहे एक एम्प्लिफायरची पिन. तुम्ही ह्या बोया माईकचा उपयोग मोठ्या मोठ्या एम्प्लिफायरला सुद्धा वापरू शकतो. AUX केबल ऑडिओ केबलमध्ये याच्यावर लावल्यावर हा बोया माईक
आपल्याला एम्प्लीफायरवर सुद्धा वापरता येतो. हा सुवे आपण साईटला सध्या याचं काही आपल्याला गरज नाही आहे. आपण याचे जे ॲडॅप्टर वगैरे आहे ते आपण लावून घेऊयात. हे आहे याचं पिन, इथे त्यांनी तिथे दिलेलं आहे. त्या गॅपमध्ये यशस्वीरित्या ही बसून घ्यायची. तिच्यावर टेकलर थोडंसं वरून पिन दाबल्यावर अशा प्रकारे ही बसून जाते. हे ॲपल पंच जो आपला इतर नॉईस आहे आपल्या शेजारचा, तो नॉईस कमी करण्याचं काम तो स्पंच करतो. अशा प्रकारे आपला बोया माईक हा तयार झालेला आहे. हे आहे याचं ऑन ऑफचं बटन. आपल्याला जर कॅमेऱ्याला वगैरे DSLR वापरायचं असेल तर हे ऑन करायचं. जर आपल्याला हा स्मार्टफोनला वगैरे लावायचं असेल तर हे आपल्याला ऑफ करायचं. अशा प्रकारे हे बटन ऑन ऑफचं आहे. जेव्हा आपल्याला DSLR वापरायचं तेव्हाच त्याच्यामध्ये बॅटरी टाकायची आहे, नाही तर बॅटरी टाकायची गरज भासत नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल माईक वगैरे वापरायचा असेल तर तुम्हाला त्याची एक ॲप्लिकेशन घ्यावं लागते. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ओपन कॅमेरा. तुमच्या मोबाईलवर जाऊन तुम्ही डाटा ऑन करून घ्या. प्लेस्टोरवर जा. प्लेस्टोरवर गेल्यावर वरती सर्चमध्ये ओपन कॅमेरा टाईप करा. ओपन कॅमेरा टाईप केल्यावर तुम्हाला ओपन कॅमेरा एक नंबरला येईल. त्या ओपन कॅमेरा एक नंबरला क्लिक करून ती ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. आता माझ्या याच्यामध्ये अगोदरच इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर ओपन करून घेतोय. या ॲपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. मी ॲपवर ओपन केलेलं आहे. हा आता कॅमेरा ओपन झालेला आहे. या सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला याची सेटिंग चेंज करून घ्यायची आहे. याच्यावर व्हिडिओ सेटिंगवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ सेटिंगवर क्लिक केल्यावर खाली ॲडिओ सोर्सेसवर क्लिक करायचं आहे. ॲडिओ सोर्सेसवर क्लिक केल्यावर एक्सटर्नल माईकवर क्लिक करून बॅक जायचं आहे. इथून पुढे तुमचा मायक्रोफोन चालू होतो. मित्रांनो, तुम्हाला कोणतीही शूटिंग वगैरे काहीही घ्यायचं असेल तर ह्या ओपन कॅमेऱ्याद्वारेच तुम्हाला शूटिंग वगैरे किंवा शूट घ्यायचा असतो. नमस्कार मित्रांनो, हा आहे बोया माईक. ह्या बोया माईकची आवाजाची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालासुद्धा हा माईक ऑर्डर करायचा असेल तर ह्या माईकच्या ॲमेझॉनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा माईक ऑर्डर करू शकता. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो, तुम्ही अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर खाली सबस्क्राईब बटनावर क्लिक करून ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आणि ते साईडला दोन मी व्हिडिओ दाखवणार आहे, ते व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. मित्रांनो.